हाय मित्रांनो, एखादी स्पेशल आपण शाबू खिचडी बनवणार आहोत. त्यासाठी आपण खिचडीसोबत खाण्यासाठी पहिल्यांदा आपण मिरच्या तळून घेऊया. हे झाले आपले मिरची तळून, त्याच्यावर नमक टाकून ठेवूया. त्याच तेलामध्ये बारीक चिरलेला बटाटा वाफलून घेऊया. नमक टाकून वाफलून घ्यायचा. हे वाफवलं आपलं बटाटो. त्यानंतर आता त्यात आपण मिरचीचा के बनवलेला खर्डा टाकूया. थोड्या वेळ यालाही तेलामध्ये भाजून घ्यायचं व्यवस्थित झाकून. त्यामध्ये शाबू टाकून परतायचा आणि शेंगदाणा कूट वरून टाकायचा आणि व्यवस्थित भाजून घ्यायचा शाबू. ही तयार झाली आपली शाबू खिचडी. आवडला असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा.